नमस्कार. तर पहा, पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम जनरेट करत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येत आहेत. तर पहा, सर्वात महत्त्वाची जी अडचण असते ती म्हणजे पहिल्या ठिकाणी आपण या टॅबवरती पण क्लिक केलं आणि खालील टॅबवरती या ठिकाणी पण क्लिक करायला गेलो तर आपले खालचे जे टॅब आहेत ते सापडत नाहीत. तर पहा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर पहा, आपण या टॅबवरती समजा क्लिक केलं, खालील टॅब आपल्याला या ठिकाणी लगेच सापडत नाही. पहा, म्हणजे पहा, लगेच सापडत नाही असे आपल्याला जे काही प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी येतो. आपले जे टॅब आहे ते लगेच गायब होतात. त्यामुळे पहा, आपला जो वेळ आहे तो खूप वेळ जातो आणि आपण या ठिकाणी कंटाळतो. परंतु कधीतरी या ठिकाणी हा जो टॅब आहे तो नक्की सापडतो. परंतु पहा, याच्यावरती मी एक फिक्स असं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे पहा, तुमचं जे काही लॉग इन आहे ते तुम्ही लॉग आउट होणार नाही. कारण पहा, आपण घाई गडबडीमध्ये ज्यावेळेस वारंवार हे जे टॅब आहेत ते प्रेस करत असतो त्यावेळेस आपल्याकडून लॉग आउट होत असतं. लॉग आउटवरती आपण क्लिक करत असतो. परंतु या ठिकाणी पहा, एकदाही लॉग आउट न होता तुम्ही प्रेफरन्सेस फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये जनरेट आणि डाउनलोड करून घेऊ शकता. तर या संदर्भात संपूर्ण जी माहिती आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲप्लिकंट डिटेल्स हा जो टॅब आहे तो पुन्हा सेव्ह करायचा असतो. कारण पहा, या ठिकाणी आपण एकदा प्रेफरन्सेस जनरेट केले तर हा जो टॅब आहे तो पुन्हा या ठिकाणी सेव्ह होत नाही. कारण पहा, या ठिकाणी आपण जर अपडेट करण्यासाठी क्लिक केलं तर या ठिकाणी एक वॉर्निंग मेसेज दिसेल की हॉरिजेंटल कॅटेगरी कॅनॉट बी अपडेटेड ॲज यू हॅव ऑलरेडी जनरेटेड द प्रेफरन्सेस. म्हणजे आपण एकदा प्रेफरन्स जनरेट केले आहेत त्यामुळे तुम्हाला याच्यामधील कोणतीही माहिती या ठिकाणी अपडेट करता येत नाही. परंतु तुम्हाला ही माहिती अपडेट करायची आहे, लोक प्रशासनाविषयी टाकायचं असेल किंवा तुम्हाला अजून काही समांतर आरक्षण टाकायचे असेल किंवा माहिती सेव्ह करायची असेल, तर पहा, या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे पहा, हा व्हिडिओ नक्की मोठा झालेला असेल, मोठा होणार आहे. परंतु हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण पहा, या ठिकाणी जर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व होत असतील आणि फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही संपूर्ण प्रोसेस करत असाल तर पहा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण पहा, आत्तापर्यंत आपण खूप या ठिकाणी त्रास सहन केलेला आहे. परंतु या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही प्रेफरन्सेस जनरेट आणि डाउनलोडसुद्धा करू शकता. तर पहा, यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि नेमकं मी या ठिकाणी पहा काय सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही जर कृती केली तर या ठिकाणी पहा मी सांगू शकतो, तुम्ही कमीत कमी एक 5 ते 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर 5 मिनिटांमध्ये तुम्ही प्रेफरन्सेस डाउनलोड करून घेऊ शकता. फक्त या ठिकाणी व्हिडिओमध्ये जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची आहे. तर पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस प्रेफरन्स जनरेट करता आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की आपण ॲप्लिकंट डिटेल्स फिलअप करायचा राहिला आहे किंवा काही माहिती आपली राहिलेली आहे तर त्यावेळेस आपण ॲप्लिकंट डिटेल्स ह्या टॅबवरती आलो आणि त्याच्यावरती पहा अपडेट करण्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर या ठिकाणी काय होत आहे. तर पहा, तुम्हाला एक मेसेज येईल की वॉर्निंग, हॉरिजेंटल कॅटेगरी कॅन नॉट बी अपडेटेड. म्हणजे पहा, याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी प्रेफरन्सेस तुमचे जनरेट केले आहेत, तुम्ही जी काही माहिती फिलअप केली त्या माहितीला अनुसरून. तर म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे यासाठी, तुम्ही यासाठी पहा आपल्याला या टॅबवरती जायचं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला डिलीट ऑल प्रेफरन्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर पहा, आपण डिलीट करूया. तर पहा, या ठिकाणी डिलीटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आला आहे. म्हणजे आपण विदाउट इंटरव्ह्यूचे जे काही प्रेफरन्सेस होते ते डिलीट केले आहेत. त्यानंतर पहा, आपला परत त्या टॅबवरती जायचं आहे. त्यानंतर डिलीट ऑल प्रेफरन्सेस याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, विथ इंटरव्ह्यूसाठी डिलीट ऑप्शन आला आहे तो टॅब आपण प्रेस करूया आणि संपूर्ण प्रेफरन्सेस आपले डिलीट झाले. तर पहा, एकदम सिंपल प्रोसेस आहे. या ठिकाणी मला टॅबसुद्धा लगेच सापडत आहे. तर यासाठी काय युक्ती करायची आहे तर पहा मी पुढे सांगतो. त्यानंतर आता पहा, आपण ॲप्लिकंट डिटेल्स हा जो टॅब आहे तो ओपन करूया. म्हणजे आपण दोन्ही प्रेफरन्सेस या ठिकाणी डिलीट केले आहेत. तर ॲप्लिकंट डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, खालील टॅबचा वापर करून आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे. तर या ठिकाणी पहा, आपला जो फॉर्म आहे तो ओपन झाला आहे. मगाशी ज्याप्रमाणे वॉर्निंग येत होती तर ती वॉर्निंग आता आलेली नाही. कारण आपण आपले प्रेफरन्स जनरेट केल्यामुळे तुम्ही परत तुमचा जो फॉर्म आहे डिटेल्स आहेत ते सेव्ह करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अलाव केलं आहे. तर यासाठी आपण सुरुवातीला जर तुम्हाला हा जो सेव्ह ऑप्शन आहे तो आला नाही, म्हणजे या ठिकाणी दोन्ही ऑप्शन ब्लँक असतील, त्यामुळे या ठिकाणी हा सेव्ह जो ऑप्शन आहे तो येत नाही. पहा, बरेच विद्यार्थी विचारतात की हा जो सेव्ह ऑप्शन आहे तो आम्हाला आलेला नाही. तर यासाठी तुम्ही हा जो येस ऑप्शन आहे तो क्लिक केला की तुम्हाला या ठिकाणी खालचे जे ऑप्शन आहेत ते दिसतील. तुम्ही या ठिकाणी पहा, नो वरती जरी क्लिक केलं तरी सुद्धा ठिकाणी खालचे ऑप्शन जातात.
यासाठी तुम्ही यस वरती क्लिक करायचं आहे, त्यामुळे खालील संपूर्ण ऑप्शन तुम्हाला येणार आहेत। त्यानंतर पाहिजे ठिकाणी तुमचं नॉन क्रिमिनल यस करायचं आहे किंवा नो करायचं आहे, तुम्हाला जे पाहिजे आहे ते। त्यानंतर तुमची हॉरिजेंटल कॅटेगरी तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल किंवा तुमची खाली जी असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, त्यावेळेस नॉट ॲप्लिकेबल काढायची आहे। त्यानंतर पहा ऑदर डिटेल्समध्ये तुमचं वयाप्रमाणे तुम्हाला कशाचा लाभ घ्यायचा आहे, त्याच्यावरती येस किंवा नो करा। त्यानंतर तुमचा बंगाली विषय असेल नसेल। त्यानंतर पहा ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक प्रशासन हजर विषय तुमचा असेल, तुम्हाला पहिली ते पाचवी सहावी ते आठ नववी ते दहावीसाठी सामाजिक शास्त्र या विषयाच्या जागा जर जनरेट करायच्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी पहा ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षात, तर पुन्हा एकदा सांगतो की ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आणि एम एच्या शेवटच्या वर्षाला जर तुमचा लोक प्रशासन हा विषय असेल तरच या ठिकाणी तुम्ही तो विषय भरू शकता, अन्यथा भरू शकत नाही। तर यासाठी तुम्ही यस वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली माहिती फिलअप करण्यासाठी विचारलं जाईल, तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण जी माहिती आहे तर ती भरायची आहे। तुमचे मार्क्स वगैरे, तुमची युनिव्हर्सिटी कोणती आहे, मंथ ऑफ पासिंग, मार्क्स ऑप्टेंड, आणि त्यानंतर पहा ठिकाणी एम एमध्ये जर तुमचा शेवटच्या वर्षाला तो विषय असेल तर याच्यावरती येस करायचं आहे। आणि त्यानंतर पहा संपूर्ण जी काही माहिती आहे त्या ठिकाणी फिलअप करायची आहे। जे फॉर्म आहे त्या ठिकाणी ओपन होत आहेत, कारण या ठिकाणी पहा काल जो फॉर्म आहे तो ओपन होत नव्हता, परवा सुद्धा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना ओपन होत नसेल, परंतु या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तो ओपन होत आहे। म्हणजे या ठिकाणी पहा ज्या विद्यार्थ्यांचा लोक प्रशासन हा विषय राहिला असेल तर त्यांनी या ठिकाणी पहा काळजी करायचं कारण नाही, 25 तारखेला तुम्ही ही प्रोसेस पुन्हा करू शकता। तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि पहा मी फक्त थोड्याच वेळामध्ये संपूर्ण जी प्रक्रिया ती करत आहे, मला सुद्धा बऱ्याच अडचणी आल्या होत्या, परंतु ही जी ट्रिक आहे ती मला आत्ता सापडली आहे। मी खूप प्रयत्न करून तुमच्यासाठी ही जी ट्रिक आहे ती वापरत आहे, तुमच्यासाठी ही ट्रिक शोधून काढली आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा फायदा होईल, तुमचा सुद्धा वेळ वाचणार आहे। तर पहा या ठिकाणी आपल्याला हा जो विषय आहे तो नाही, म्हणून मी नो वरती क्लिक करणार आहे। तुम्ही या ठिकाणी येस करून संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे। त्यानंतर पहा संपूर्ण माहिती चेक करायची आहे आपलं बरोबर टिक आहेत का, आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह ऑप्शन करायचं आहे। तर आता या ठिकाणी एक नवीन मेसेज तुम्हाला दाखवल की क्रिमिलियर ऑप्शन येस केलेला आहे, सोशल कॅटेगरी नॉट ॲप्लिकेबल केला आहे, आर यू शुअर यू वॉन्ट टू सेव्ह दीज डिटेल्स, म्हणजे तुम्ही या ठिकाणी खात्री आहे तुम्हाला की संपूर्ण माहिती बरोबर आहे। बरोबर असेल, कारण पहा सोशल कॅटेगरी जर तुमची फिलअप करायची असेल नव्याने तर या ठिकाणी तुमचं नॉट ॲप्लिकेबल तुम्हाला आत्ता दिसेल, आणि तुमच्या लक्षात आलं की माझं प्रोजेक्ट अफेक्टेड राहिला आहे, वुमेन राहिला असेल तर या ठिकाणी कॅन्सल करायचं आहे, तुम्ही माहिती परत फिलअप करायची आहे। तर या ठिकाणी मी ओके करणार आहे। त्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली, म्हणजे तुमची जी काही माहिती आहे ती संपूर्ण सेव्ह झाली आहे। तर बाय ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करून पुन्हा फिलअप करू शकता। आता आपली पुढची प्रोसेस आहे प्रेफरन्सेसची। तर पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पहा या ठिकाणी तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असणार आहे, तर पहा काय होत आहे, आपण टॅबवरती क्लिक केलं की तो टॅब लगेच गायब होतो आहे, कारण मला पण हे प्रॉब्लेम येत होते, परंतु मी या ठिकाणी बऱ्याच वेळा प्रयत्न करून वेगवेगळे प्रयोग करून ही जी युक्ती आहे ती शोधून काढली आहे। तर पहा काय करायचं आहे, तर पहा लॉग आउट झालो आहे। तर पहा लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी पहा सिलेक्ट रोल येत नाही, तर यासाठी आपल्याला या ॲड्रेस बारवरती जायचं आहे। तर यासाठी आपल्याला हा जो ॲड्रेस बार आहे तो थोडासा आपल्याला डिलीट करायचा आहे, त्यासाठी या पेन्सिलवरती पहा क्लिक करा आणि त्याच्यानंतर लॉग इन, त्यानंतर पहा युजर्स पवित्र, फक्त या ठिकाणी egstaff.maharashtra.government.in एवढीच वेबसाईट ठेवून एंटर करायचं आहे। त्यानंतर पहा ठिकाणी पवित्रवरती जायचं आहे आणि पहा ॲप्लिकंट, त्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन सिलेक्ट रोल आलेला दिसेल। त्यानंतर पहा आपण ॲप्लिकंट जशी काही प्रोसेस तुमची असेल, तर पहा ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्ड सेव करून ठेवा, त्यामुळे पहा वेळ जाणार नाही। त्यानंतर पहा ठिकाणी तुम्हाला फक्त कॅप्चर कोड टाकायचा आहे, जो काही कॅप्चर कोड आहे तो बरोबर टाकायचा आहे, कारण त्यामुळे सुद्धा लॉग इन होत नाही। तर पास व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा वेळ नक्की जाईल, परंतु या ठिकाणी तुमचा जो वेळ आहे तो 100% वाचणार आहे। तर पहा आपण लॉग इन करूया। तर पहा हा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल, मलाही येत होता। पहा हा जो टॅब आहे तो लगेच आपल्याला सापडत नाही, पहा आपण पूर्णपणे वैतागून जात होतो, परंतु या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे ते मला शेवटी सापडलेलं आहे। तर पहा काय करायचं आहे, तर पहा समजा प्रेफरन्सेस टॅब असेल, ॲप्लिकेट डिटेल्स हा सुद्धा टॅब, याच्यावर सुद्धा क्लिक केल्यानंतर पहा लगेच खालचा टॅब आहे तो आपल्याला सापडत नाही, तो लगेच गायब होतो।
तर काय करायचं आहे पहा, कोणताही टॅब असू द्या, त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर थोडंसं बोट असेल, बोट आपला आहे ते त्याच्यावरती ठेवायचं आहे, किंवा तुम्ही जर कॉम्प्युटरवरती करत असाल तर तुमचा जो कर्सर आहे, पॉइंटर आहे, तो त्याच्यावरतीच ठेवायचा आहे. पहा पहा, मी या ठिकाणी बोट ठेवत आहे. त्यानंतर पहा, अशा प्रकारचे एक मेसेज ओपन होईल. अशा प्रकारचा मेसेज आला तर काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पहा काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक न करता थोडंसं बाजूला आपल्याला थोडंसं क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी या बाजूने क्लिक केलं, तुम्हाला पॉईंट दिसला असेल. त्यानंतर पहा, हे जे ऑप्शन आहे ते आता तसेच स्थिर दिसत आहेत, म्हणजे पळत नाहीत, म्हणजे किंवा गायब होत नाहीत. त्यानंतर पहा, आता आपल्याला कोणता ऑप्शन टॅब यूज करायचा आहे. समजा प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी अँड संस्था विदाउट इंटरव्ह्यू, यासाठी जे प्रेफरन्स जनरेट करायचे आहेत, तर त्यासाठीसुद्धा आपल्याला या टॅबवरती काय करायचं आहे, थोडंसं क्लिक करायचं आहे आणि थांबायचं आहे. त्याच्यावरतीच बोट घ्यायचं आहे जोपर्यंत हा जो मेसेज आहे तो येत नाही. त्यानंतर पहा, बाजूला क्लिक करून तो ऑप्शन घालवायचा आहे. तर पहा, संपूर्ण प्रोसेस एकदम सोपी आहे. पहा, मी थोडंसं त्याच्यावरती क्लिक केल्यामुळे तो ऑप्शन निघून गेले, त्यामुळे पहा त्याच्यावरती क्लिक करायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर पहा, पुन्हा मी प्रोसेस करत आहे. पहा, पुन्हा तेच ऑप्शन येत आहेत. पहा, आता मी थोडंसं जर इकडं तुम्ही पेज बाजूला घेतलं तर ते ऑप्शन निघून जातील. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की फक्त त्या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून थोडंसं लगेच त्याच्यावरती धरायचं आहे, बोट काढायचं नाही. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जनरेट प्रेफरन्स फॉर लोकल बॉडी, जनरेट प्रेफरन्सेस फॉर BMC आणि डाउनलोड प्रेफरन्स. आता पहा, या ठिकाणी तुम्ही जी प्रोसेस आहे ती एकदम शांतपणे करू शकता, कारण या ठिकाणी कोणताही ऑप्शन निघून जात नाही. तर पहा, या ठिकाणी जनरेट प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. पहा, लगेच या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी विचारलं जाईल. पहा, कोणताही गोंधळ होत नाही, साईट एकदम व्यवस्थित चालते. पहा, इलिजिबिलिटी पोझिशन जनरेटेड सक्सेसफुली, म्हणजे तुमचे जे काही प्रेफरन्स आहे ते जनरेट झाले आहे. तर पहा, हा ऑप्शन निघून जाईल. परत पुन्हा पहा, तीच प्रोसेस करायची आहे, बोट त्याच्यावरती धरायचं आहे. पहा, आता तुम्हाला BMC जे प्रेफरन्स जनरेट करायचे असतील, तुम्ही इंग्लिश मिडियमचे उमेदवार असाल तर पहा, आपण आधी लोकल बॉडीचे प्रेफरन्स जनरेट केले, त्यानंतर पहा BMC त्याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी विचारलं जाईल की जनरेट प्रेफरन्सेस फॉर BMC सेकंडरी, जनरेट प्रेफरन्सेस फॉर BMC प्रायमरी. आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही करून घ्यायचे आहेत. तुमचं फक्त प्रायमरीसाठी असेल तर तुम्ही फक्त प्रायमरीचे करायचे आहेत. TET 1 पास असाल, TET 2 पास असाल, तुम्ही दोन्ही पण करू शकता. तर पहा, आता हे मराठी मीडियमचा उमेदवार असल्यामुळे या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट होणार, त्याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मेसेज येईल की यू आर नॉट इलिजिबल, तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुमचे प्रेफरन्स जनरेट होतील. तर पहा, त्याच्यानंतर आपल्याला विथ इंटरव्ह्यूचे जे काही प्रेफरन्स आहेत ते डिलीट करायचे आहेत. पहा, याच्यावरती क्लिक करायचं आहे, तीच प्रोसेस सेम करायचे आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बरेच विद्यार्थी प्रेफरन्स डिलीट करत आहेत, किंवा जो टॅब आहे त्याच्यामुळे आपण प्रेफरन्स डिलीट करू, पुन्हा जनरेट करू. तर कधी डिलीट करायचे आहेत, ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की तुमचे प्रेफरन्सेस चुकीचे आहेत किंवा तुमच्या क्वालिफिकेशन कास्टप्रमाणे आले नाहीत, तरच तुम्ही प्रेफरन्स डिलीट करून पुन्हा जनरेट करायचे आहेत. त्यावेळेस कदाचित एखादा प्रेफरन्स वाढू शकतो, परंतु या टाइमला कमी होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. परंतु जर तुमचे प्रेफरन्स बरोबर आले असतील तर तुम्ही पुन्हा किती वेळा जनरेट करा, किती वेळा डिलीट करा, काही फरक पडणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस काय करायचे आहेत, जनरेट करायचे आहेत. तर पहा, या ठिकाणी काही साईट इकडं तिकडं फिरत नाही, काही होत नाही, फक्त ही प्रोसेस, ही जी ट्रिक आहे त्या ठिकाणी फॉलो करा. त्यानंतर पहा, विथ इंटरव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. पहा, तिथंच तसंच थांबायचं आहे, हा मेसेज तुम्हाला दिसेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पहा, जनरेट प्रेफरन्सेस फॉर संस्था आणि डाउनलोड प्रेफरन्सेस आपल्याला जनरेट करायचे आहेत, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहा, हा ऑप्शन आलेला आहे, याच्यावरती आपण जनरेट प्रेफरन्सवरती क्लिक करूया. जनरेट झालेले आहेत. आता पहा, या ठिकाणी सुद्धा बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की आमची जी PDF आहे विथ इंटरव्ह्यूची ती डाउनलोड होत नाही, किंवा प्रेफरन्स स्क्रीनवरती पूर्ण दिसत नाहीत. तर पहा, ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमचे प्रेफरन्सेस एक दिसू दोन दिसू काही फरक पडणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोडवरती आपण क्लिक केलं आणि या ठिकाणी पहा, एकच जर ऑप्शन आला समजा अहमदनगर, तर लगेच डाउनलोड ॲज अ PDF याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. खाली एक जरी ऑप्शन आला तरी पहा चालणार आहे, काही फरक पडत नाही. तुम्ही लगेच डाउनलोड ॲज अ PDF लगेच क्लिक करायचं आहे. पहा, लगेच डाउनलोड होण्यासाठी विचारलं जाईल, डाउनलोडवरती पहा क्लिक करा. तर पहा, अशा प्रकारे आपली जी PDF आहे ते प्रेफरन्सेस डाउनलोड झालेले आहेत. म्हणजे पहा, स्क्रीनवरती सर्व संपूर्ण जे काही प्रेफरन्सेस आहेत ते येण्याची वाट पाहत बसू नका.
कारण नेटवर्क स्लो असल्यामुळे किंवा सगळे एकाच वेळेस लॉग इन करत असल्यामुळे प्रेफरन्सेस हळूहळू ते स्क्रीनवरती दाखवतात. तर 580 प्रेफरन्सेस आहेत एसईबीसी कॅटेगरी टीईटी 1 साठी. इंग्लिश मीडियमसाठी एक सुद्धा प्रेफरन्स या ठिकाणी येणार नाही मराठी मीडियमचा उमेदवार असल्यामुळे. तर पहा अशा प्रकारे तुम्ही जे प्रेफरन्सेस आहेत तर ते डाउनलोड करून घेऊ शकता. या ठिकाणी पहा मी तुम्हाला सांगण्यासाठी जास्त वेळ घेतला आहे, परंतु जर मी या ठिकाणी फक्त न सांगता जर केलं तर 5 मिनिटांमध्ये संपूर्ण जी प्रोसेस आहे ती काही प्रॉब्लेम न होता लॉग आउट न होता. तर पहा विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फक्त आपण एकदाच लॉग आउट झालो तर ते सुद्धा मुद्दाम, कारण जर तुम्ही चुकून लॉग आउट झाला तर तुम्हाला जो सिलेक्ट रोल आहे तो आणायचा असेल तर काय करायचं आहे, तर त्यासाठी मी ते लॉग आउट केलं होतं. त्यानंतर पाहिजे एकदा सुद्धा आपण लॉग आउट झालो नाही संपूर्ण जी प्रोसेस आहे ते टॅब सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे स्थिर सापडलेले आहे, स्थिर होत आहेत. फक्त ही जी ट्रिक आहे ती व्यवस्थित फॉलो करायची आहे. संपूर्ण जी प्रोसेस आहे ती मोबाईलवरती मी केलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी सायबर कॅफेवरती जाऊन त्यांची चिडचिड करून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः घरी शांतपणे ही प्रोसेस करू शकता. तर पहा अजूनही काही तुम्हाला प्रॉब्लेम जर आले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर पहा तुमच्यासाठी मी नक्कीच त्याच्यावरती अजूनही काही सोल्युशन काढू शकतो. परंतु जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल, काम करत असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, तुमचं जे काम आहे ते 100% होणार आहे. तर पहा अशा प्रकारे ॲप्लिकेंट डिटेल्समध्ये तुमची काही माहिती सेव्ह करायची राहिली असेल, तुम्हाला पुन्हा सेव्ह करायची असेल, तर यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे प्रेफरन्स दोन्ही डिलीट करायचे आहेत. त्याच्यानंतरच ॲप्लिकेंट डिटेल्स हा जो टॅब आहे तो वापरायचा आहे, तुम्हाला तो ओपन होईल आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही प्रेफरन्सेस जनरेट करू शकता. तर पहा ही जी प्रोसेस आहे ती एकदम सिंपल आहे, मला सुद्धा माहिती नव्हती, परंतु मी या ठिकाणी प्रयत्नाने अनेक प्रयोग करून या ठिकाणी शोधून काढले आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल, तर नक्की लाईक करा. आणि त्यानंतर पहा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमचं जर संपूर्ण काम झालं तर या ठिकाणी लॉग आउट करायला विसरू नका, कारण पहा लॉग आउट केल्यानंतर पुढील विद्यार्थ्यांना जे लॉग इन आहे ते मिळत असतं. तर पहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.